पुन्हा स्वागत। बातमी परळीतील मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याची। आधीच अडचणीत सापडलेल्या या कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जीएसटी आयुक्तालयाने आज जप्त केली। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी साधारण 23 वर्षांपूर्वी या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली। परळी तालुका आणि परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस जागेवरच जळून जायचा किंवा बांधावर फेकून द्यावा लागायचा, त्यांच्यासाठी हा कारखाना वरदान ठरला होता। अल्पावधीतच मराठवाड्यातील ऊसाचे विक्रमी गाळप करणारा कारखाना म्हणून वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची ओळख झाली। गोपीनाथ मुंडे यांनी याच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या जीवावर राज्यभरातील 20 सहकारी साखर कारखाने चालवण्यासाठीही घेतले होते। गोपीनाथ मुंडे यांच्या काळातही साखर कारखान्यावर कर्ज होते, पण कारखाना तुलनेनं सुस्थितीमध्ये होता। पण गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर या साखर कारखान्याला उतरती कळा लागली असं जाणकार सांगतात। त्यातच चेअरमन पंकजा मुंडे यांची काही राजकीय गणितं चुकली, त्याचा परिणाम कारखान्याच्या आर्थिक गणितावर होत गेला का आणि हे संकट अजून गहिरं बनत गेलं का असा सवालही अनेक जण करत आहेत। याच विषयावर आम्ही विचारला होता एक प्रश्न आणि तो प्रश्न बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न होता वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जप्ती, अध्यक्ष पंकजा मुंडेंचे कारखाना व्यवस्थापन चुकले का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। सहसा भाजप सरकार विरोधकांवर केंद्रीय यंत्रणांचा कारवाईचा बडगा उगारतं असा आरोप विरोधक करतात, मात्र पंकजा मुंडे त्याला अपवाद ठरल्या। एकेकाळी राज्य भाजपच्या कोर कमिटीत असणाऱ्या, फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात असलेल्या, सध्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे यांच्या मागे हा ससेमिरा का, कधी आणि कसा लागला जाणून घेऊयात आणि त्यासाठी पाहूयात झिरो आवरचा हा स्पेशल रिपोर्ट। केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंचा हा कारखाना गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आहे। कर्मचाऱ्यांचं थकित वेतन, कामगार मुकादमांची थकलेली देणी, कर्मचाऱ्यांचा थकलेला PF म्हणजे भविष्य निर्वाह निधी, विविध बँकांचं थकित कर्ज अशा समस्यांना कारखाना तोंड देतोय। एप्रिल महिन्यात GST ने धाड टाकून सर्व कागदपत्रांची तपासणीही केली होती। जे आकडे सांगितले जात आहेत ते फक्त व्याजाचे आकडे आहेत, कुठेही तिथे चुकीच्या पद्धतीचं काही झालेलं नाहीये। कारखाना नुकसानीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे अदा केले आणि येणाऱ्या वर्षात कारखाना चाललाच नाही ऊसाअभावी आणि आर्थिक परिस्थितीमुळे। तर ह्याच्यामध्ये एक 8-9 कारखाने दिल्लीमध्ये केंद्र शासनाकडे मदतीसाठी गेले होते, त्यातही माझं नाव होतं। त्यातल्या मी सोडून बाकी सगळ्यांना आर्थिक मदत मंजूर झालेली आहे। 2019 ते 2023 या काळात कारखान्याने साखर विक्री केली। ज्यांना साखर विक्री केली त्यांच्याकडून GST घेतला, मात्र तो GST कार्यालयाला भरला नाही। असा जवळपास 19 कोटींचा GST बुडवल्याचा आरोप आहे। 6 महिन्यापूर्वीच्या धाडीनंतर केंद्रीय GST विभागाने थकित GST भरण्याबाबत कारखान्याला वारंवार नोटीस दिल्या होत्या, त्यानंतरही GST न भरल्यानं जप्तीची कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। असं असलं तरी यामागे राजकारण असल्याची शंका आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे। मला वाटते ते मधात ते स्वतः फिरल्या घरी महाराष्ट्रात, त्याच्यानं आता सुरू झाली असं कारवाई। मागच्या 10 वर्षांचा विचार केला तर 3 वर्ष वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद ठेवावा लागलाय। March 2018 ते August 2019 या काळात कर्मचारी आणि कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची 1,46,00,000 रुपयांची थकबाकी होती, त्यामुळे 2 महिन्यांपूर्वी EPFO ने कारखान्याचं बँक खातंही गोठवलं होतं। त्यातून 92 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली होती, उर्वरित 56 लाख रुपये वसूल करण्याचं काम सुरू होतं। यामागे राजकारण असल्याचं पंकजा मुंडे जाहीरपणे बोलल्या नसल्या तरी त्यांचे समर्थक आणि भाजप विरोधक ठाम आहेत। 2014 नंतर पंकजा मुंडे यांच्या हातात या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची सगळी सूत्र आली।
मात्र त्यानंतर सतत येणारा दुष्काळ, साखरेचे पडलेले भाव यामुळं साखर कारखान्याचं आर्थिक गणित डबघाईला आलं. 2014 पूर्वी साखर कारखान्यावरती कर्ज होतं, त्यानंतर त्या कर्जाचं व्याज वाढत गेलं आणि अखेर पंकजा मुंडे यांना केंद्राकडून काहीतरी मदत मिळाली अपेक्षेपोटी. त्याने केंद्राकडे मदत मागितली मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला, कारण काही दिवसापूर्वीच राज्य सरकारनं राज्यातल्या अनेक साखर कारखान्याला मदत देऊ केली, ज्यामध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत मिळाली नाही. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर साधारण 400 कोटींपेक्षा जास्त कर्ज असल्याचं बोललं जात आहे. पंकजा मुंडेंनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेटही घेतली होती. कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी अशी विनंतीही त्यांनी केली होती, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही हेच आजच्या कारवाईवरून म्हणावं लागेल. कारखान्याचं अस्तित्व आणि पंकजा मुंडेंचं राजकीय भवितव्य वाचवण्यासाठी आता कोण पुढे येतं हे बघावं लागेल. झिरो अवर्ससाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. मध्यंतरीच्या काळात धनंजय मुंडे यांनीही वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात विरोधाची भूमिका घेतली होती, मात्र नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजय यांनी सामंजस्य दाखवलं. त्यानंतरही आजची कारवाई अनेकांना आश्चर्यात टाकणारी ठरली. या विषयावर आपण काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जप्ती अध्यक्ष पंकजा मुंडेंचे कारखाना व्यवस्थापन चुकले का? अमेय यांची एक्सवरून प्रतिक्रिया, मुंडे साहेब तुम्ही माणसं ओळखण्यात चुकलात, ज्या दगडांना तुम्ही शेंदूर फासला तेच तुमचे वारस संपायला निघाले. एक्सवरून अमेय, देवदर्शन यात्रेचा एवढा मोठा धसका, मग लोकदर्शन यात्रा काढल्यावर काय काय होईल, आगे आगे देखो क्या क्या होता है. एक्स वरून संग्राम केंद्रे, शिवशक्ती परिक्रमा झाकी है, 2024 बाकी है. फेसबुक वरून राजेंद्र बाघाडे, होय नक्कीच चुकले आहे, गोपीनाथराव मुंडे यांच्या काळात कारखाना व्यवस्थापनाला पारितोषिके मिळाले पण पंकजाताई मुंडे यांना ते जमले नाही. यूट्यूबवरून तुकाराम पाटील, कारखाना व्यवस्थापन चुकलं असेल किंवा नसेल पण पंकजाताईचं बीजेपी बरोबर व्यवस्थापन नक्कीच चुकलं असणार. आणि आता वेळ झाली आहे झिरो आवर मधील याच प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची, आणि त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. जसं सांगितलं तसं आजचा आपला प्रश्न होता, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जप्ती अध्यक्ष पंकजा मुंडेंचे कारखाना व्यवस्थापन चुकले का? यूट्यूबवर 15,000 मतं, 81% लोकांचं म्हणणं आहे होय, 19% म्हणणं आहे नाही. इंस्टाग्रामवर 4,000 मतं, 74% लोकांनी म्हटलंय होय, 26% लोकांनी म्हटलंय नाही. एक्सवर 52% लोकांनी म्हटलंय होय, 48% लोकांनी म्हटलंय नाही. त्यामुळे जास्त लोकांना वाटतंय की व्यवस्थापन हे कुठंतरी चुकलंय. 2014 पासून पंकजा मुंडे सतत राज्य भाजपमधील काही नेत्यांवर नाराज आहेत. आपली नाराजी त्यांनी कधी लपवून ठेवली नाही. त्यातच 2019 साली परळीतून धनंजय मुंडेंकडून पराभव स्वीकारावा लागला, तेव्हापासून त्यांचा थेट जनसंपर्कही कमी पडत असल्याचं आणि त्यामुळे त्यांना फॉर्म सापडायला कठीण जात असल्याचं जाणकार बोलत होते. त्या कधी 2 महिन्यांची सुट्टी घेतात तर कधी शिवशक्ती परिक्रमा काढतात. त्यातच शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीची एंट्री झाल्यानंतर बीड परळीची गणितं पुन्हा बदलली आहेत. परळीतील जागेवरून पंकजा आडून बसतील असे संकेत मिळू लागले. बीडमधून बहीण प्रीतमच्या ऐवजी संधी मिळाली तरी लोकसभा लढणार नाही असंही त्यांनी जाहीरपणे सांगितलं. या सगळ्या घडामोडींमध्ये कारखान्याकडे नीट लक्ष देण्यासाठी, आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी नियोजन आणि वेळही कमी पडला असं जाणकारांना वाटतं. याचा परिणाम म्हणजे कारखान्यावर ओढवलेली सध्याची परिस्थिती. एकीकडे पक्षातील विरोधक, दुसरीकडे घरातील विरोधक, तिसरीकडे कारखान्याचा भला मोठा डोलारा, हे सगळं सांभाळताना पंकजा मुंडे यांची कसोटी लागली नसती तरच नव्हे. या सगळ्या आव्हानांना त्या कसं सामोरं जातात ते आगामी काळात कळेलच.
पण झिरो आवरमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पाहूयात कधी रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.